हेडलाइन से प्रायोजक है एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी राजयोग पेंट्स खुशियां आपकी रंग हमारे। उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये हीच आमची प्रार्थना। शरद पवारांची प्रतिक्रिया, ठाकरेंना अडचणीत मदत करणारा पहिला मीच असेल। टीव्ही9च्या मुलाखतीमध्ये मोदींचं वक्तव्य। मोदींनी कोणतं कुटुंब सांभाळलं? शरद पवारांचा मोदींवर पलटवार, जो कुटुंब नाही सांभाळू शकला तो महाराष्ट्र काय सांभाळणार? मोदींनी केलं होतं वक्तव्य। वारंवार पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून त्यांना आत्मविश्वास नसल्याचं स्पष्ट, शरद पवारांची टीका। तर काँग्रेसला 10-12 आणि आम्हाला 8-9 जागा मिळतील, पवारांना विश्वास। मोदींकडून महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम, पराभव दिसत असल्यानं मोदी खोटं बोलतायत, संजय राऊतांचा हल्ला बोल। केंद्र सरकारकडून कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय, 40% निर्यात शुल्क लावून सर्व देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार। 2024-2029 शिंदेच मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील, मोदींनी 100% शब्द पाळला। 116 आमदार असतानाही शिंदेंना मुख्यमंत्री केलं, तानाजी सावंत यांचं वक्तव्य। ठाण्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधवांकडून सराफाच्या मुलाला मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची आज सभा, कणकवलीमधील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानामध्ये सभेचं आयोजन। उद्धव ठाकरेंची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा, महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात। सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज दौंडमध्ये सभा, तर अजित पवारांच्या आज बारामतीमध्ये 4 सभा। नागपूरच्या अंबाझरी तलावामध्ये अवैधरित्या स्वामी विवेकानंदांचं स्मारक बांधल्याची पालिकेची कोर्टात कबुली, बांधकामाची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं सांगण्याचे कोर्टाचे निर्देश। प्रज्वल रेवन्नावर बलात्कारासह महिलेच्या अपहरणाचा गुन्हा, मुलाकडून महिला बेपत्ता असल्याची तक्रार, महिलेचा शोध घेऊन सुटका करू, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। कोलकाता विरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईचा 24 धावांनी पराभव, 169 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 145 धावांवरच बाद, स्पर्धेतील मुंबईचं आव्हान जवळपास संपुष्टात। हेडलाइन्स प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी।